त्याच्यात आपली प्रमुख मागणी करून या माणसासाठी सर्व भूमिपुत्र एकत्र आलेले आहेत. इकडे नवी मुंबईकडे गाड्या जाणारे बंद केलेले आहेत. त्यांना इकडं तलोजा मार्गे जाण्यासाठी एंट्री दिलेली आहे. पुढे कोणतीच गाडी जाऊन देत नाही. बंदोबस्त खूप आहे. नमस्कार मित्रांनो, मी अशोक कुठले ट्रॅव्हल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला हा ब्लॉग काय कुठे गडकिल्ले फिरायचा नाही, ट्रॅकिंगचा नाही किंवा पार्टी वगैरे यायचा नाही, तर आजचा ब्लॉग याच्यासाठी आहे की जो नवी मुंबईमध्ये विमानतळ होतो आहे त्या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिलं पाहिजे याच्यासाठी आज आंदोलन आहे. तर त्याच्यासाठी खास हा ब्लॉग करतो आहे. तर मुंबई पुणे हवे पूर्ण बंद आहे. कोणतीच गाडी जाऊन देत नाही, त्याचप्रमाणे येऊन देखत नाही. सगळी चारही बाजूनी बंद केलेलं आहे. तुम्ही पुढे बघू शकता व्हिडिओ. तुम्ही बघू शकताय पूर्ण मुंबई गोवा हवे सॉरी मुंबई पुणे हवे सगळं खाली खाली आहे. जास्त गाड्या नाही आहेत, पूर्ण खाली आहे. आत्तापर्यंत तुम्ही एवढं रोड खाली बघितलं नसेल. टोलनाक्याला सुद्धा एक पण गाडी नाही. आज टोलनाक्यावाल्यांचा धंदा लॉस आहे. खारघरमधून पण सोडत नाही, पुढे फुल ट्रॉफिक आहे. बंदोबस्त बघा किती. पूर्ण बॅरिकेड लागले. इकडे पण बंद आहे आणि इकडे पण बंद आहे. ट्रॉफी आय डी. चला मागे पाहू शकता तुम्ही किती पोलिसांचा बंदोबस्त आहे. आणि आपल्याला इकडे जायचं आहे अजून पुढे. भरपूर गर्दी आहे पुढे. Thank you.
की पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्या आणि हे नाव राज्य सरकार ही मागणी पूर्ण करता हे निवेदन घेऊन सिद्धोच्या मंदिरांना आपलं शिष्टमंडळ सन्माननीय खासदार संजीवजी नाईक यांच्या हस्ते आम्ही सर्वजण चाललो भूमी पुरवण्याच्या एक दिवस आवाज कुठेतरी पुन्हा एकदा आपल्याला जरा पाठीमागून ते समोरच्या माझ्या भूमिपुत्रांना आवाज द्यायचा अमर रहे अमर रहे आणि बरोबर आपल्या हातातील झेंडे वरती घेऊन आदरणीय प्रकाशजी मात्र जयंती असेल तर आपण इथं सर्व सादर करायचं मागे पाहू शकते तुम्ही किती बंदोबस्त आहे कुठून जायचा विनंती नाही प्लीज आता तुम्ही नाही
माहित होता की हराम जोराला सांगतो की हराम जोरानो ही आमची जात आता पेटून उठली आता थंड होणार नाही. धन्यवाद. जय भीम. जय भारत. चर्चा साऱ्या महाराष्ट्रात एकच वादा आमचा अग्नी दादा एकच वादा आमचा अग्नी आज इथ आपले सर्व नेते मंडळी संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत. विविध पक्षांचे सर्व नेते मंडळी आहेत. खासदार माजी खासदार आमदार माजी आमदार सर्व विविध पदाधिकारी आहेत. आणि त्याच्याबरोबरीनं छोटे मोठे सगळे आपण एक असे सर्व जाती धर्माचे संघटनांचे सर्व पक्षाचे नेत्याने सर्व समाज आलेला आहे. मित्रांनो हा जो समोर भाग दिसतोय यापेक्षा आणखी जास्त मोठा भाग मागच्या बाजूला येणाऱ्यांकडून जात आलेला नाही. आणि असं खऱ्या अर्थानं लाखोच्या संख्येनं आलेले हे सर्व प्रकल्प ग्रस्त आणि समाज बांधव आपल्याला इथं आता अन्यथा जास्त भाषण लांबवणार नाही. त्यांना मला कल्पना आहे 10 वाजता पण आला, 1:30 गेलेलं आहे, 2 वाजत आहेत. त्यावेळेला इथे आपल्याला संघर्ष मनापासून नमस्कार करतो. आणि आपल्या स्टेजचे काही प्रोटोकॉल्स असतात, असं मी बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, जे करायचं ते करत असतो. स्टेजचे प्रोटोकॉल्स असतात आपल्या. ठाकूर साहेबांनी भाषण केल्यानंतर ऑब्व्हियसली अध्यक्षांचं भाषण असायला पाहिजे. मी फक्त या ठिकाणी एकच सांगेन की माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे
आणि आपले नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी आमचा हा विखुरलेला समाज एक केला आहे आणि हा आता एकत्र झालेला समाज यापुढे काय काय करेल हे ते पाहतील एवढं त्यांच्या निदर्शनास आलं देऊ इच्छितो. धन्यवाद. व्यासपीठावर देखील शेतकरी कामगार पक्षाची देखील मंडळी मला दिसली आणि इथे दिसतंय. आता वरच्या प्रकारे विचार करणं आवश्यक आहे. दिवा पाटील साहेब अमर रहे, दिवा पाटील साहेब अमर रहे. 15 ऑगस्ट पर्यंत दिवा पाटील साहेबांचं एअरपोर्टला नाव दिलं नाही तर 16 ऑगस्ट पासून मिळाल त्याची सगळी कामं बंद केली जातील. त्याची नोंद घ्यावी. आपल्याला पाठिंबा द्यायला ओबीसीचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओबीसीची चळवळ चालवलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या संदर्भात लढाई ज्यांनी चालू केलेली आहे असे लोकप्रिय नेते प्रकाश अण्णा शेडगे या ठिकाणी आलेले आहेत. ते त्या ठिकाणी आपले 2 मिनिटांमध्ये त्यांचा पाठिंबा कसा जाहीर करतात ते ठिकाणी बोलूया. अंजली तमाम ओबीसी समाज हा दिवा पाटलांच्या या रॅलीमध्ये आपल्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलोय. आम्ही घेऊ आणि आपला विहामध्ये जो आहे आपल्या खांद्याला खांदा ते लावून हा धडा जो आहे आपण शेवटपर्यंत आपण लढू एवढं आपल्याला मी आश्वासन देतो. पुन्हा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. हा लढा नागपूरला आपण लढलात आणि हा लढा जो आहे दिवा पाटलांचं नाव